शांति क्षमा दयाशील पवित्राणि सत्वशील अंतरशुद्ध ज्ञानशील ईश्वरी पुरुष। या ओवीतल्या प्रत्येक शब्दाशी तंतोतंत जुळणारं विनम्रशील व्यक्तिमत्व म्हणजेच पद्मश्री सन्मानित आदरणीय डॉक्टर श्री दत्तात्रेय नारायण तथा अप्पासाहेब धर्माधिकारी। चौदा मे आदरणीय अप्पासाहेबांचा जन्मदिन। समाज प्रेमाची भक्ती सामर्थ्याची गंगा ज्यांच्या अंगणात अवतरली आणि ज्यांच्या निस्सीम कर्तृत्वाचा नंदादीप चंद्र सूर्य असेपर्यंत साता समुद्रापार प्रज्वलित राहील असा करुणेचा महामेरू, समाज जीवनाचा आधारू आणि धर्माधिकारी घराण्याच्या उज्ज्वल समाज कार्याची पताका आसमंती फडकावणारे आदरणीय श्री अप्पासाहेब यांना जन्मदिनानिमित्त तमाम श्री सदस्यांचा विनम्र भावे साष्टांग दंडवत। मातृदेवो भव, आई म्हणजे आपलं दैवत आहे, ती पण आई आणि ही पण आई। उठल्यानंतर आपल्या भूमीला नमस्कार करायचा, कोणत्या या सूर्याकडून काय आपल्याला मिळतं, प्रकाश, तो पण आपली सेवा करतो, भूमीवर आपण बसतो, भूमी आपली सेवा करते, आईची पण आज्ञा पालन करायची, त्याच्यात पण खूप आपल्याला पुण्याई असते, सामर्थ्य असतं। जी देवाची वाचा आहे, मग वाचेने काय करावं? मग सकाळी उठला बाबा, तिला सांगितलं प्रभाते म्हणे राम, कुठे गेला तरी तो बोलतो काय काय नाही हो, काय जगात राम राहिलाच, बोलले अरे तो राम बघायचा ना, तर पहिले तुला काय भेटला पाहिजे, तो श्री भेटला पाहिजे। श्री समर्थ बैठकांच्या माध्यमातून आध्यात्मिक प्रासादिक निरूपणाद्वारे घराघरात आणि मनामनात मानवतेची मंदिरं उभं करणारे महाराष्ट्र भूषण आदरणीय डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचे ज्येष्ठ सुपुत्र म्हणून अप्पासाहेब सर्वश्रुत आहेत। आपल्या वडिलांच्या आध्यात्मिक कार्याचा वसा समर्थपणे जोपासतानाच त्यांनी मानवता धर्माला सर्वोच्च प्राधान्य दिलं आणि त्यांच्या पावलांनी तयार झालेली वाट लोकजीवनात नव्या जाणीवांची पहाट घेऊन आली। या घराण्यातील पूर्वज श्री गोविंद चिंतामण शांडिल्य यांनी मानवता धर्माविषयी जनजागृतीचं कार्य केल्याबद्दल पश्चिम किनारपट्टीचे तत्कालीन राज्यकर्ते सरखेल कान्होजी अंग्रे यांनी या घराण्याला धर्माधिकारी ही पदवी बहाल केली। या घराण्यानं पुढं हेच आडनाव धारण करण्याची राजाज्ञा झाली आणि या पदवीचे उत्तराधिकारी म्हणून आदरणीय श्री नानासाहेब, आदरणीय श्री अप्पासाहेब आणि त्यांचे सुपुत्र आदरणीय श्री सचिनदादा यांनी मानवता धर्माची कार्यपताका उंचावण्यासाठी या समाज कार्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली। आदरणीय श्री नानासाहेबांनी सुमारे 75 वर्षांपूर्वी समाज प्रबोधन कार्याला सुरुवात केली। मरगळलेल्या समाजात नवचैतन्याची निर्मिती करण्यासाठी त्यांनी देव, देश आणि धर्म या गोष्टींची स्वदेव, स्वदेश आणि स्वधर्म अशा नव्या स्वरूपात मांडणी केली। 1942 मध्ये श्री समर्थ बैठकांच्या माध्यमातून एक एक मनुष्य घडवण्यास सुरुवात केली। तो माझे नाव ताई चांगू गोवर, मुक्काम डांगी, आदिवासी वाडी, पोस्ट कुरडूस, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड। ते एक दिवस आम्हाला समजलं की वागजा येथे श्री नानांची बैठक आहे, काय चालतं ऐकण्यासाठी आम्ही आलो। आल्यावर आम्हाला तिथे बैठकीत खऱ्या देवाची ओळख झाली, चांगलं काय वाईट काय, ज्ञान काय अज्ञान काय, हे आम्हाला सगळं समजलं। मला अगोदर लिहिता वाचता येत नव्हतं, पण आम्ही श्री नानांकडे मागणी केली की आम्हाला पण लिहिता वाचता यावं, म्हणून नानांनी साक्षरता वर्ग चालू केला, तेव्हापासून आम्हाला लिहायला वाचायला येऊ लागले। समजा तुमच्याकडे जर एखादं वाचायला दिलं तर वाचू शकाल काय? हो, हरिभक्त विरक्त विज्ञान राशी, जने मानशी तापिले निश्चयाशी, तया दर्शने परशने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोड। श्री दासबोधाचे वाचन करतो, श्री सद्गुरु चरित्र वाचतो, श्री मनाचे श्लोक वाचतो, याप्रमाणे वर्तमानपत्र सुद्धा वाचतो। कुठून बाहेरून पत्र आला
ते सुद्धा आम्ही वाचू शकतो. आता ते नाना भेटले म्हणून हे सर्व चाललेलं आहे ना. आमची अवस्था हिंदीन झाली असती आम्ही कुठेतरी बरबडला असतो, दारूच्या व्यसनात, जुगाराच्या व्यसनात. अशा अवस्थेत आमची ही अज्ञान परंपरा होती, पण आज ज्ञानाच्या मार्गावर श्री नानाने आम्हाला आणलेला आहे. समर्थांच्या श्रीमद दासबोधाचा आधार घेत श्री नाना साहेबांनी रायगड जिल्ह्यात आध्यात्मिक प्रासादिक निरूपणाचा वाकयज्ञ उभारला. समाजात पसरलेल्या अज्ञान, अंधश्रद्धा आणि कुविचार, कुप्रथांची या यज्ञात आहुती दिली आणि संत शिकवणीतून समाज जीवनात ज्ञानज्योत प्रज्वलित केली. अखंड अविरत सुरू असलेला हा वाकयज्ञ म्हणजेच आज साऱ्या जगभर सर्वदूर पसरलेल्या श्री समर्थ बैठका होत. या श्री समर्थ बैठकांना जाऊन संत शिकवण अंगीकारणारे लाखो करोड श्री सदस्य त्यांच्या कुटुंबांसह उत्तम प्रकारे संसार प्रपंच करताना दिसत आहेत. श्री नानासाहेबांच्या कार्यानं प्रेरित होऊन श्री आप्पासाहेबांनीही हे समाज कार्याचं शिवधनुष्य उचललं आणि ते सामर्थ्यानं सांभाळलं सुद्धा. आदरणीय नानासाहेबांनी लावलेल्या मानवतारूपी रोपट्याचं जतन करण्याचं काम श्री आप्पासाहेबांनी केलं. आज या मानवतारूपी वृक्षाचं समाज प्रबोधनपर वृक्षात रूपांतर झालं. श्री नानासाहेबांनी संत परंपरेची शिकवण समाज मनात रुजवली तर श्री आप्पासाहेबांनी ती जाणीवपूर्वक जोपासली. आध्यात्मिक कार्याला सामाजिक प्रबोधनाची जोड देऊन जनसामान्यांच्या हृदयात समाज आणि देशसेवेविषयी जागृती करणाऱ्या श्री आप्पासाहेबांनी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. श्री समर्थ बैठकांमधून संत शिकवण दिली जात असतानाच प्रत्येकाला नैतिकता, निर्भयता आणि नम्रतेची शिकवणही दिली गेली. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव ही शिकवण देऊन प्रत्येकावर असलेल्या समाज ऋणाची तसेच देश ऋणाची जाणीव करून दिली. देशानं मला काय दिलं यापेक्षा मी देशाला काय दिलं हा नानासाहेबांकडून प्रगट झालेला विचार आदरणीय आप्पासाहेबांनी प्रत्येक श्री सदस्याच्या अंतरी रुजवला आणि देशसेवेसाठी, राष्ट्र उभारणीसाठी सतत तत्पर राहायला हवं अशी शिकवण प्राप्त करून दिली. समाज कार्याला आत्मा मानून रंजल्या गांजल्या दिनदुबळ्यांसाठी उभं आयुष्य वेचणाऱ्या श्री नानासाहेबांच्या विचारांचं स्मरण राहावं म्हणून आप्पासाहेबांनी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्थापना केली. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आज संपूर्ण भारतभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक एकता अखंड राखणे, मानवी समाजाच्या पुनरुत्थानासाठी जनप्रबोधन करणे, समाजात स्त्रियांचे सन्मानाचे स्थान पुनर्स्थापित करणे, हुंडा प्रथा, व्यसन, अंधश्रद्धांचं निर्मूलन करणे, बाल संस्कार आणि प्रौढ साक्षरता वर्गाचं संचालन करणे, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिरांचं आयोजन करणे, ग्राम स्वच्छता अभियान राबवणे, वृक्षारोपण वृक्ष संवर्धन मोहीम आखून तिच्यावर अंमलबजावणी करणे, शैक्षणिक साहित्य वाटप तसेच कर्णबधीर गतिमंद विद्यार्थ्यांना आवश्यक ती भौतिक साधने पुरवणे, बस थांबे पाणपोयांची निर्मिती करणे, विहिरी पुनर्भरण गाळ उपसा कार्यक्रम राबवणे, सुशिक्षित बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार आणि मार्गदर्शनपर मेळावे आयोजित करणे आदी विविध सामाजिक कार्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जाते. श्री समर्थ बैठकांच्या माध्यमातून मुला मुलींसाठी बाल संस्कार केंद्र, तर स्त्री पुरुषांकरिता प्रौढ साक्षरता वर्ग सुरू करून त्यांना संस्कारांसोबतच अक्षर ओळखही करून दिली जाते. केवळ शहरी आणि ग्रामीण भागातीलच नव्हे तर समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेल्या डोंगराळ आणि दुर्गम भागातील घटकांना देखील या संस्कार रूपी मार्गदर्शनातून वाचतं लिहितं केलं जातं.
श्री समर्थ बैठकांना येऊन अंतर्बाह्य शुद्ध झालेल्या लाखो करोडो हातांना आता समाज आणि देशसेवेच्या कार्याला जोडून द्यायचं निश्चित झालं आणि पुढे अल्पावधीतच धर्माधिकारी कुटुंबाने सामाजिक कार्यात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला. वाढती लोकसंख्या, वाढतं तापमान आणि त्याचा पर्यावरणावर होत असलेला दुष्परिणाम पाहून आदरणीय अप्पासाहेबांनी आता हरित क्रांतीचा यज्ञ उभारला. आदरणीय सचिनदादांनी या संकल्पपूर्तीचा ध्यास घेत रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका हिरवागार करण्याचा निर्धार केला. स्वतः अप्पासाहेबांनी वृक्षारोपण करून त्याचं संवर्धन करण्याचा पुढाकार घेतला आणि मग आदरणीय नानासाहेबांच्या पुण्यस्मरण दिनी केवळ रायगडच नव्हे तर महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन मोहिमेला प्रारंभ झाला. श्री सदस्यांनी देखील या मोहिमेत सहभागी होत वृक्ष लागवड आणि जोपासना हीच खरी उपासना हा मूलमंत्र शिरोधार्य मानून आपापल्या शहर तालुक्याचा चेहरा मोहराच बदलून टाकला. या श्री सदस्यांची झपाटून काम करण्याची पद्धत काही औरच आहे म्हणे. सूर्य उगवला की शेकडो हजारो हात टिकाव फावडी कुदळ घमेली घेऊन आपापल्या कामाला लागतात आणि मावळत्या सूर्याला पाहून उद्या ये हो कारण आम्ही देखील येणार आहोत असं म्हणून आपल्या उत्साहाला बळकटी देतात. दिवसेंदिवस मातीत राबत असलेल्या या हातांना त्यांनी लावलेल्या झाडांनी देखील तितकीच साथ दिली आहे. एकेकाळी मातीत विसावलेली ही इवलीशी रोपटी आज गगनाला जाऊन भिडली आहेत आणि फुला फळांनी डबरली आहेत सुद्धा. बोडके झालेले डोंगर, ओसाड पडलेल्या टेकड्या माळरानं आज एकमेकांशी बोलू लागली आहेत. मलाही फुलू द्या, बहरू द्या अशी साथ घालताच श्री सदस्य त्या डोंगर टेकड्यांवर हजर होतात आणि आपल्या घामांच्या धारांमध्ये रोपटी भिजवून त्यांना मुळ धरायला भाग पाडतात. आज राज्याच्या अनेक भागांतील डोंगर टेकड्यांचं नंदनवन झालंय. ज्या वाऱ्यानं या डोंगर टेकड्यांची साथ सोडली होती त्याच डोंगर टेकड्यांवर दौलत असलेल्या पाना फुलांमधून आज हा गार वारा शीळ घालताना दिसतोय. आपटा, कडुनिंब, चिंच, जांभूळ, बांबू अशी वनौषधी आणि फळ देणारी झाडं बहरलेली पाहून या डोंगर टेकड्या देखील धन्य झाल्या. या ओसाड जागांवर वनराई फुलवणं तितकंस सोपं नव्हतं, पण काम कठीण आहे म्हणून माग हटेल तो श्री सदस्य तरी कसला. मग एक एक करता सर्वांनीच कंबर कसली आणि डोंगराच्या पायथ्याशी काही तासांत कुदळ, पहारी, टिकाव, घमेली येऊन पडली. बघता बघता विविध ठिकाणी लाखो हात कामाला लागले आणि बोडके झालेले कैक डोंगर आज हिरवाईनं नटले. आणि जमिनीची धूप होते ती थांबवण्यासाठी आपण वृक्ष लागवड करत आहोत. आपल्या बैठकीच्या माध्यमातून वृक्ष लागवड आणि संवर्धन या दोन्ही गोष्टी आपल्याला केल्या जातात. प्लांटेशन आणि कन्झर्वेशन एकदम साधं उदाहरण आहे. आपण सकाळी उठल्यानंतर तुळशीला पाणी घालतो, त्यामागचा उद्देश आहे. पूर्वी कसं होतं बघा, सकाळी सूर्य उगवायच्या आधी जर तुळशीला पाणी घातलं तुम्ही तर ओझोन वायूचा थर वापस बाहेर पडतो आणि तो जर थर बाहेर पडला आणि जर तुम्ही तिथे उभे असाल तर तुमच्या नाकातून तो ओझोन वायू जातो ऑक्सिजन बरोबर आणि त्या ओझोन वायूचा थर पृथ्वी आहे त्याच्या वरच्या बाजूला जो थर असतो तो ओझोन वायूचा थर असतो. कारण की सूर्यकिरण आत येण्यासाठी ते कवच आहे आपल्यासाठी ते आणि बाराही महिने असतात. तर बघा, वड, पिंपळ किंवा औदुंबरने बघितलं किंवा करंज बघितलं चैत्र महिना उजाडल्यानंतर त्यांच्याकडे पालवी येते. उन्हाळ्यात कधी कुठल्या झाडात पालवी येते का? या झाडात पालवी येते.
हे सोपवाचं लक्षण आहे की हे झाड पाणी धरून ठेवणार आहे, किती सोपं उदाहरण आहे. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन मोहिमेला यश लाभताच आदरणीय अप्पासाहेबांनी मानसिक शारीरिक स्वच्छतेला परिसर स्वच्छतेची जोड दिली. पहिल्यांदा स्वतःचं घर आणि अंगण, मग सभोवतालचा परिसर आणि सारं गाव स्वच्छ करण्याचा जणू मार्गच आदरणीय अप्पासाहेबांनी सर्वांसाठी खुला करून दिला. नदीकाठचा परिसर असो, धरणाकडेची जागा असो वा गावागावात घाणीच्या साम्राज्यानं लढबडलेली गटारं नाले असो, हा सारा परिसर स्वच्छ करण्यासाठी श्री सदस्यांनी स्वतःला झोकून दिलं. हातात झाडू, डोक्यावर पाटी, सारं काही गावासाठी असा निर्धार करत चक्क गटार नाल्यांमध्ये उतरून श्री सदस्यांनी साफसफाई मोहीम हाती घेतली. बऱ्याच ठिकाणी तर समुद्र किनाऱ्यालगतचा परिसरही स्वच्छ करण्याचं काम हाती घेण्यात आलं. काही ठिकाणी तर गाळानं तुडुंब भरलेल्या तलाव विहिरींची साफसफाई करणं आव्हानात्मक बनलं होतं. मात्र अप्पासाहेब आणि सचिनदादांच्या मार्गदर्शनाखाली श्री सदस्यांनी हे काम देखील पूर्णत्वास नेलं. पनवेल तालुक्यातल्या वडाळा तलावातून तर 850 डंपर भरतील एवढा गाळ उपसून काढण्यात आला. केवळ वडाळाच नव्हे तर राज्यातल्या कैक विहिरी आणि तलाव आज अस्वच्छतेच्या खाईतून परत स्वच्छतेच्या दारात परतल्या त्या केवळ डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या समाज कार्यामुळे. पुढे हे स्वच्छता अभियान गावाच्या वेशीतून शहरातल्या चौका चौकात जाऊन पोहोचलं. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आदरणीय अप्पासाहेबांनी उभारलेला हा स्वच्छता यज्ञ पाहून सारा महाराष्ट्र अवाक झाला. मग मात्र सरकारनंही आपल्या स्वच्छता अभियानात प्रतिष्ठानला सहभागी करून घेतलं आणि महामहिम राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत म्हणून अप्पासाहेबांची निवड करत आदरणीय अप्पासाहेबांचा सन्मान केला. स्वच्छता म्हटले की पहिले प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात पहिली स्वच्छता हवी. बाहेर स्वच्छता पाहिजेच, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे. पण बाहेर ज्याप्रमाणे स्वच्छता आहे किंवा बाहेर स्वच्छता करण्यासाठी जी अंतःकरणातली आपली भूमिका पहिली स्वच्छ पाहिजे, तरच मनुष्य जाऊन स्वच्छता करू शकतो. कारण का बोलायचं आता की हे आपले प्रतिष्ठानचे जे काय स्वयंसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत, म्हणजे आता साफसफाई करणं किंवा कुठेही जाऊन घाणीमध्ये साफसफाई करणारे हात घालणं हे काही सोपं काम नाही, फार अतिशय कौतुकास्पद काम आपण सगळेजण करतात. अप्पासाहेबांनी देखील ही निवड सार्थ ठरवत प्रतिष्ठानच्या वतीनं अशी काही स्वच्छता मोहीम राबवली की या शहर स्वच्छता अभियानाची नोंद थेट लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदली गेली. या मोहिमेत एकाच दिवशी महाराष्ट्रातील 21 शहरांमधील 5,645 किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करण्यात आले होते. या मोहिमेत 2,05,000 श्री सदस्य झाडू घेऊन रस्त्यांवर उतरले होते. जर आपल्याला आरोग्य राखायचं असेल तर पर्यावरण स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचं आहे. जसं झाड आपण झाडं लावल्यानंतर आपल्याला ऑक्सिजन मिळतो, प्राणवायू जास्तीत जास्त मिळतो, तरी हवेतील प्रदूषण ते कमी करण्याचं काम करतो आपण. स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आज जमिनीवर जे असलेला कचरा आहे, पृथ्वीवर असलेला कचरा आहे, तो कसा बाजूला केला गेला पाहिजे आणि त्याचा जो उपयोग आहे आपल्याला आहे त्याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होऊ शकतो. जर दुर्गंधी असेल, जो वाईट विषारी वायू पसरल्या जातात त्याच्यातून, त्याच्यातून रोगराई होते, त्यामुळे काय होतं आपलं आरोग्य हे धोक्यात येतं. त्यासाठी आपल्याला आपलं शरीर, आपला आजूबाजूचा परिसर हे स्वच्छता करणे अत्यंत गरजेचं आहे. श्री समर्थ बैठकांतून मानसिक स्वच्छता, लोकसहभागातून ग्राम शहर स्वच्छता आणि आता आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून शारीरिक स्वच्छता असा स्वच्छतेचा त्रिवेणी दृष्टिकोन अप्पासाहेबांनी आपल्या दूरदृष्टीतून जपला. आजच्या धावपळीच्या युगात जो तो आरोग्याकडे कमी लक्ष देऊ लागलाय. कवायत शारीरिक श्रम घेत असल्याचं चित्र आज दुर्मिळ होत चाललंय. त्यातूनच उद्भवणारे मधुमेह, रक्तदाब, पोटाचे विकार, दमा, ॲलर्जी यांसारखे आजार सुद्धा आज मनुष्याला बेजार करून सोडत आहेत. अशा या मनुष्याला पुन्हा एकदा आरोग्य मिळवून देण्यासाठी
अप्पा साहेबांनी आरोग्य शिबिरं भरून त्यांद्वारे आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्याचा संकल्प सोडला. वर्षाकाठी केवळ एखादं शिबिर भरवण्यापेक्षा दर महिन्यातून एकदा का होईना, पण रुग्णाचा आजार मुळापासून बरा होईपर्यंत ते शिबिर सुरू ठेवण्याचा ध्यास या धर्माधिकारी कुटुंबाने घेतला. या शिबिरांमुळं आज हजारो लाखो रुग्ण पूर्णपणे रोगमुक्त झाले असून अप्पासाहेबांनी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमास ते मनापासून धन्यवाद देताना दिसत आहे. आदरणीय अप्पासाहेब आणि सचिन दादांनी नवी मुंबईतील डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियमवर आयोजित केलेल्या आरोग्य जागृती महाशिबिरानंतर विश्वविक्रम नोंदवला. 20 डिसेंबर 2013 रोजी अवघ्या 38 मिनिटांत तब्बल 51,861 रुग्णांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाननं इतिहास रचला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंदलं गेलेलं डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे नाव आज साऱ्या विश्वात कौतुकास पात्र ठरलंय ते केवळ या प्रतिष्ठानची धुरा सांभाळणाऱ्या आदरणीय श्री अप्पा साहेबांमुळेच. आरोग्य निरोगी राहावं यासाठी प्रत्येक मनुष्याची धडपड असते की आपलं आयुष्य, आपलं जे काही आयुष्य आहे ते उत्तमरित्या कोणताही शारीरिक त्रास न होता आपलं आयुष्य जावं ही प्रत्येकाची प्रामाणिक इच्छा असतेच, आणि त्याप्रमाणे मनुष्य प्रयत्न करत असतो. पण त्याच्या आधी सांगायचं म्हणजे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी जी आपली आजपर्यंत जी काय आपली सवयी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, नाना प्रकारचे विचार आहेत, ह्याच्यावर नियंत्रण व्हायला पाहिजे. पहिले त्यासाठी मनाची भूमिका नियंत्रित करायला पाहिजे, कारण मन काय इंद्रियांना ऑर्डर देणार, इंद्रिय त्याप्रमाणे राहणार. पण मनाला वासना आणि आसक्ती ह्याची जी सवय लागलेली असते ती थांबवण्यासाठी फार सुविचाराची आवश्यकता आहे. आणि ह्या सुविचाराची आवश्यकता प्रत्येक मनुष्याला आहे. पण सुविचार म्हणजे तरी काय आहे की आपल्या मनामध्ये जी जी वेगळ्या प्रकारची भूमिका येत असते, आता चांगली असते ती उत्तम आहे, ठीक आहे, पण वाईट पण आहे. वाईट जी भूमिका माझ विचारांची माणसाची आहे ती आज नियंत्रित व्हायला पाहिजे. यासाठी प्रत्येकाचं आपलं वागणूक म्हणजे आचरण हे उत्तम स्थितीतलं उत्तम विचारातलं असावं. आरोग्य उत्तम राहण्यासाठी व्यस्तधीनता आहे, वेगळ्या प्रकारची आपल्या नानातरीची आपली वेगवेगळी नवीन नवीन प्रकारची खाणी आपण खातो त्यामुळे बिघडतं. दुसरी गोष्ट म्हणजे जे काय आपल्याला आज आपण अन्न खातो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्व खनिज ही मिळत नाही अजिबात. त्यासाठी आपण सर्वांनी खाण्यावर नियंत्रण करावं व आपले आरोग्य उत्तम प्रकारे ठेवता येईल व त्या आरोग्य उत्तम प्रकारे आपल्या आयुष्याला आनंदी आपल्याला जगता येईल. We'll be right back.
Namaskar. This type of Guinness World Records attempt involving large numbers of participants is notoriously difficult to organize. I can now confirm that today there were a total number of participants equal to 51,861, which is roughly 20 times the previous attempt. It therefore gives me great pleasure to officially recognize a new Guinness World Records title! Congratulations to Dr. Sri Nanasaheb Dharmadikari Pradasthan, founded by Sri Appasaheb Dharmadikari, with special thanks to Sri Shachindada Dharmadikari. You are officially amazing. अंतःकरण मनबुद्धि चित्त अहंकार हे पाच भाग असतात. पहिलं अंतःकरण म्हणतं मन, मननंतर बुद्धी, बुद्धनंतर चित्त, चित्तानंतर अहंकार. हे पाच भाग जे आहेत ह्याला सुद्धा अंतःकरणामध्ये सगळ्या प्रकारे प्रकाशाची भूमिका, म्हणजे याचा अर्थ विवेक जो आपण पाहिजे, तो विवेकाची जी आवश्यकता असते तिथे झाल्याविषयांची भूमिका जी विवेकातून मिळते ती प्रत्येकाला मिळायला पाहिजे. आज साधी गोष्ट आपण बघितलं तर मनाची भूमिका आपण सहज बघतोय की मन म्हणून अशी वस्तू वगैरे अशी सांगता येणार नाही की चांगल्या वाईट, चांगले विचार वाईट विचार याची गोळा बेरीज म्हणजे एक मन आहे. असं सांगायचं म्हणे मनाची गती एवढी अफाट आहे की आपण जर इथे आता घरापुढे बसले असलो तरी कुठून कुठून आपण आलेले असू आता आपण घरी जाऊन येऊ शकतो. बसले आपण इथे जाऊ, घरी जाऊन आपण येऊ शकतो. प्रत्येक जण प्रत्येकाच्या क्षेत्राप्रमाणे, कर्तव्याप्रमाणे, कार्यक्षेत्राप्रमाणे, जो तो असलेल्या अधिकाराप्रमाणे घरी जाऊन येऊ शकतो. अशा ह्या मनाची भूमिका स्थिर होण्यासाठी काय करायचं माणसाने हा मोठा प्रश्न आहे. मग मनाला चांगल्या विचारांची भूमिका देण्यासाठी काय करायचं? मन हे कसं आहे, ज्याप्रमाणे विचार देऊ त्याप्रमाणे चालणार आहे. कारण मनाची स्पष्ट भूमिका अशी असते की अंतकरण आठवले, होय नव्हेसे गमले, करू न करू ऐसे वाटले तिची मना. काय समजेल कोणाला सांगा मला, काय कळणार आहे कोणाला मनाची भूमिका? नाही कळणार. अंतकरणामध्ये असा काय विचार कुठल्याही क्षणाला आठवतो आपल्याला, कुठल्याही क्षणाला, कुठल्याही वेळेला, कुठल्याही रात्री झोपेत पण मन आपल्याला स्वप्न दाखवतो. सगळ्या प्रकारची स्वप्न चांगली वाईट दाखवतो. चांगलं स्वप्न पडलं आनंद वाटतो, वाईट स्वप्न पडलं दुःख वाटतं. तशी पण भूमिका एक मनाची आहे देण्याची. मनाला चांगले विचार देण्यासाठी आपण काय करावं, काय त्याचं कसं काय मन मनाला चांगले विचार द्यावे आणि विवेकाची विचाराची भूमिका मनाला द्यायला पाहिजे कसं काय कुठल्या प्रकारे द्यायला आपण त्यासाठी सद्गुण सुविचार सत्कर्म सदाचार ही भूमिका मनाला द्यायला पाहिजे आपण. आणि देणं म्हणजे काय एका वेळेला देऊन किंवा एकदा व्याख्यान ऐकून प्रवचन ऐकून काय किंवा असं काय होणार नाही. ते अखंड सारखा निर्ध्यास याचा पाहिजे, चांगल्या विचारांचा पाहिजे, स्वीकारांचा पाहिजे. प्रत्येक वेळेला मनाला आपण सारखं पडवीत राहिलं पाहिजे, बाबा हे तू करतो हे चुकीचं करतोय. हे काय नव्या प्रकारचे जे विचार जे आहेत ते आपल्याला वाईट मार्गात टाकणारे आहेत. त्याच्यापासून आपलं आर्थिक, मानसिक, काही वाचिक हे फार नुकसान होणारे असतील तर ते आपण विचार टाळायला पाहिजे. पण हे बोलणं सोपं आहे पण ज्यावेळेला प्रत्यक्ष करायची वेळ येईल, प्रत्यक्ष करायची वेळ ज्यावेळेला येईल त्यावेळेला फार कठीण आहे, सोपं नाही ते. म्हणून मनाची भूमिका ही स्थिर राहण्याची पहिली महत्त्वाची भूमिका पाहिलं पाहिजे की मनाची स्थिर भूमिका व्हायला पाहिजे. आता मनात दुःख झालं तरी वाईट असतं, सुखाची भूमिका असलं मन आनंदी असतं. मग दुःखाची भूमिका असली वेगळ्या वेगळ्या प्रकारे दुःख असतात. मग दुःखाची भूमिका असली तर मनुष्य वेगळ्या प्रकारे एखाद्या अंधश्रद्धेकडे वळतो, व्यसनाधीनतेकडे वळतो, हे सुद्धा वाईटच आहे. मनाला व्यसनाधीनता जी भूमिका जी आहे झटकन लागते. त्याला असं वाटतं की हे आपण काही केलं की तर तेवढा याचा विसर पडेल,
आणि विचार पडला की आपल्याला जरा बरं वाटेल, म्हणजे तेवढ्या पुरता असतं हा उपाय नव्हे हा अपाय होतो त्याचा, आणि त्यापासून वेगळ्या प्रकारची भूमिका दुःखाची शरीराला तयार होते. तेव्हा हा विचार कोणीही असा करू नये. दुसरी अंधश्रद्धा आहे काय, मला माझ्याकडे बरेच येतात का असं झालं तसं झालं अमकं झालं हे झालं इकडे गेलो होतो तिकडे गेलो होतो, काय सांगायची काय जरूर नाही आहे. तरी हे फार वाईट आहे, अंधश्रद्धेची भूमिका जी आहे ही सुद्धा अतिशय वाईट आहे. ही सुद्धा मनाला विचार घेऊ नये आपण कोणी. माझं एवढं सुद्धा करून सुद्धा मन काय विचार करतं की माझं एवढं सुद्धा मी कष्ट करतो मेहनत करतो पण काय मला अजून यश येत नाही, म्हणजे काहीतरी कुठेतरी पाहायला पाहिजे. काहीतरी कुठेतरी पाहून नाही माणसाने हे चुकीच आहे, कुठेतरी बघतो काहीतरी ऐकत असतो मग संशय वाढते, चिंता वाढते, भीती वाढते आणि ते वाढत जाते आणि मनाची भूमिका आणखी नास्ती होत जाते. तिथे जातो तिथे काय सांगत नाही, संशय सांगतात, चिंता सांगतात, भीती सांगतात, काहीतरी घाईड सांगत असतात. वेगवेगळ्या प्रकारची भूमिका असतात. ज्योतिषशास्त्राकडे गेलो ते पण काही वेगळ्या प्रकारची भूमिका सांगतात. ज्योतिषशास्त्र मी सुद्धा जाणतो असं काही नाही, पण आम्ही असं कधीच सांगत नाही की तुम्ही हे करा ते करा हा विषय नाही बाबा. ठीक आहे, ज्योतिषशास्त्र एक आधार आहे, एक आम्हाला मग त्याचा आधार मिळतो की ठीक आहे, त्या माणसाला सांगण्याचे आधार आहे तो, बाकी काही उपयोगाचा नसतो. प्रत्यक्ष बघायला गेलं तर जो मूळची भूमिका विचारांची चांगली विचारांची भूमिका जी आहे, जो ज्योतिषा प्रकाश आहे तो आपल्या अंतरी जो व्हायला पाहिजे ज्ञान प्रकाश, तो ज्ञान प्रकाश होण्यासाठी ज्या गोष्टी सांगायला पाहिजे त्या सांगणं फार महत्त्वाचं आहे. आणि आत्ताच्या ह्या कलियुगामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या अतिशय वेगळ्या पद्धतीच्या आहेत. तसं बघायला गेलं तर आताचे विचार जे आहेत ना, ते ज्यावेळेला आपण गुरुचरित्र वाचतो, गुरुचरित्र ज्याला म्हणतो आपण, दुसरा अध्याय वाचल्यानंतर आपल्याला कळेल आणि तो ब्रह्मदेवाचा आणि कलीचा संवाद आहे. तो संवाद फार वाचण्यासारखा आहे. हा धार्मिक ग्रंथ नव्हे, सामाजिक आहे, समाजाला शिकवण देणारा ग्रंथ आहे. माझं असं म्हणणं प्रत्येक एकदा तरी तो वाचून पाहावा असं माझं मत आहे. म्हणजे त्यातल्या जी काही भूमिका आज चालले आणि आज जे काही विचार चाललेत नवीन पिढीचे ते तिथे बरोबर आपल्याला समजतील की हे खरी गोष्ट आहे, याप्रमाणेच चक्र चाललेलं आहे. माझा ह्यातून मार्ग काय तो पण त्यात दिलेला आहे, आता उपाय काय उपाय पण दिलेला आहे. आता आपली संस्कृती ही मानव धर्माची संस्कृती आहे, तर मानव धर्माची संस्कृती जी आहे याचा राहिले का बघा. मानव धर्म म्हणजे काय हेच माहिती नाही, मानव धर्माची इतकी मूल्याचा हीच आपल्याला आज आपल्या कळली नाही. आजकाल महत्त्वाचं आपल्या कुटुंब संस्था उत्तम चालावी यासाठी मातृदेव, पितृदेव, आचार्यदेव, अतिथिदेव हे चार आधारस्तंभ आपले. काही थेंब रक्त जीव वाचवत या वाक्याला कृतीची जोड देत अप्पासाहेबांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचंही आयोजन केलं. आजपर्यंत लाखो तरुणांनी या शिबिरात येऊन आपल्या रक्तदानाचा हक्क बजावला. उन्हातानात भर पावसात बस एसटीची वाट पाहत बसणाऱ्या प्रवाशांना निवाऱ्याची सोय व्हावी म्हणून प्रतिष्ठाननं राज्यात अनेक ठिकाणी बस थांब्यांची सोय केली. इतकंच नव्हे तर बाजारहाट, गजबजलेला परिसर आदी ठिकाणी तहानेनं व्याकुळ झालेल्या माणसाला स्वच्छ पाणी प्यायला मिळावं यासाठी पाणपोया उभारून त्यांच्या स्वच्छतेची व्यवस्थाही लावून दिली. गरिबीपोटी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्यांना मदतीचा हात जर का कुणी पुढे केला असेल तर तो धर्माधिकारी कुटुंबाने. ग्रामीण शहरी भागातील विशेषतः आदिवासी भागातील पाडेवस्त्यांवरील मुलामुलींना शैक्षणिक साहित्य पुरवण्यासाठी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान नेहमीच अग्रेसर राहिलंय.
वह्या पुस्तके दप्तर गणवेश आदी साहित्याचं वाटप करण्याबरोबरच त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचा गौरव देखील प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात येतो. कर्णबधीर विद्यार्थी आणि व्यक्तींना श्रवण यंत्रांचं वाटप करून त्यांच्या आयुष्यातही आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या देशाचं भवितव्य ज्या तरुणांच्या हाती आहे त्यांना आधार रोजगार देण्याचं काम देखील हे प्रतिष्ठान निस्वार्थीपणानं करत आलंय. आज व्यवसाय नोकरीच्या वाटा बऱ्याच आहेत, पण तिथपर्यंत जाण्यासाठी आवश्यक लागणारं मार्गदर्शन मात्र या तरुणांना मिळत नाही. नेमकी हीच गरज ओळखून अप्पा साहेबांनी सुशिक्षित बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार आणि मार्गदर्शनपर शिबिर आयोजित करण्याचा उपक्रम हाती घेतला. हजारो तरुणांनी या शिबिरांचा लाभ घेऊन आपला स्वतःचा व्यवसाय आज सुरू केलाय. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाज कार्य करताना आदरणीय अप्पा साहेब एक गोष्ट मात्र कायम सांगतात, हे कार्य माझं एकट्याचं नाही. आदरणीय नानासाहेबांनी आखून दिलेल्या पाय वाटेवरून मी फक्त वाटचाल करतोय. आपल्या प्रतिष्ठानास आज जी काही प्रतिष्ठा लाभली आहे ती फक्त नानासाहेबांच्या नावामुळं आणि त्यांनी आयुष्यभर केलेल्या समाज कार्यामुळं. मी फक्त त्यांचा विचार पुढे नेतोय, यासाठी तुम्हा सर्वांची साथ हवी आहे. नानासाहेबांनी आज 70 वर्ष कष्ट केले, त्याच्या पुढे आम्ही फक्त चालू ठेवले, बाकी काय केलं आम्ही. त्यामुळे श्रेय आपण मला किंवा सचिनाला देण्यापेक्षा आपण नानासाहेबांना सगळ्यांना श्रेय देऊया. खरंच हे एवढं विनम्रतेचं बोलणं ऐकून करता करविता असूनही नामानिराळं कसं राहायचं याची शिकवणच आदरणीय अप्पा साहेबांनी त्यांच्या आचरणातून आपल्या सर्वांना दाखवून दिली. अरे वाजू दे ना ढोल. साऱ्या जगाला कीर्ती त्याची कळू देना आज. आसमंत बघतोय वाकून आज काय खास. अरे मैदानात येऊन तर बघ, मग तूही होशील त्याचा दासानुदा. त्या दिलीप पंडितजी आज विद्यापीठात गेली, ती सर्वप्रथम मी नानांच्या चरणी अर्पण करतोय. आदरणीय अप्पासाहेबांनी केलेल्या अलौकिक कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. भारत सरकारनं तर अप्पासाहेबांना पद्मश्री हा सन्मान देऊन त्यांच्या निस्सीम कार्यकर्तृत्वावर शिक्कामोर्तब केलं. श्री दत्तात्रेय नारायण उर्फ अप्पासाहेब धर्माधिकारी समाजसेवा. मूळ पायावर असलेले आणि आम्ही इथं लहानपणी माझ्या आज मी 28 वर्षे काम करतो तरी लहानपणापासून मी पाहत आलेल्या सगळ्या प्रकारे कष्ट कसे त्यांनी केले आणि या कष्टाचं चीज आज केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने घेतले. मी सगळ्यांचा आभारीच आहे, कधी विसरू शकत नाही. आणि याच्यापुढे सुद्धा सर्वांनी जे काही शिकवण दिलेली आहे ती सगळ्याप्रमाणे उत्तम प्रकारे पालन करावी हेच माझं सर्वांचं मत. नानासाहेबांनी 1943 साली सगळं हे कार्य चालू केलं समाज प्रबोधनाचं.
आणि आजपर्यंत चालू आहे. आणि त्या कार्याचं असं काही स्वरूप आहे की संत वाङ्मयाच्या विचारातून प्रत्येकाला चांगले विचार सुविचार दिले जातात. त्या सुविचार घेऊन प्रत्येकाने आचरण करायचे आहे आणि ही करण्याची जी आहे त्यामुळे त्यासाठी जे माध्यम आहे ते बैठक आहे. आणि बैठकातून चांगल्या प्रकारे उत्तम श्रवण दिलं जातं, चांगल्या विचारांची भूमिका दिली जाते आणि चांगल्या विचारांचे आचरण कसं करावं ह्याची शिकवण दिली जाते. आणि संत वाङ्मयाच्या विचारातूनच ही शिकवण तयार होते आणि ही शिकवण ही महत्त्वाची आहे. रायगड जिल्हा परिषदेचा पहिला वैला रायगड भूषण पुरस्कार, पुण्यातील समर्थ व्यासपीठाचा शिवसमर्थ पुरस्कार, कोल्हापूरच्या सुराज्य फाउंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार, चिंचवडमधील स्वर्गीय फकीरभाई पानसरे प्रतिष्ठानचा जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पुरस्कार, जांब ग्रामपंचायतीचा राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी पुरस्कार, डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठानं सन्मानानं बहाल केलेली डिलीट ही पदवी आदी विविध पुरस्कारांसोबतच नानाविध संस्थांनी त्यांना मानपत्र देऊन त्यांचा यथोचित गौरव केलाय. कॉम्प्युटर, मोबाईल याचा अप्रमाण वापर, आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या योग्य प्रमाणात जर वापर केला आपला फार अत्यंत उपयोगी वस्तू आहेत त्या. पण त्याचा वापर जर अप्रमाण झाला तर त्रास द्या घेत. कारण आम्ही म्हणतोच की विज्ञान हे नेहमी विनाशाकडे माणसाला नेतं का, तर त्याचा वापर जर योग्य प्रमाणात झाला तर ते नक्की फायद्याचं आहे, आयुष्याला आपली चांगली दिशा देईल. विज्ञाने जर मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगामाझे, न दिसे एकही वस्तू ती विद्येने असाध्य आहे. सहज असं विद्या आपल्याला शिकल्यानंतर काही कोणतेही कमतरता आयुष्यामध्ये पडणार नाही. विद्या ही कोणत्याही क्षणाला कोणत्याही वेळेला आयुष्याला आपल्या उपयोगी पडते. तेव्हा विद्येची जी शिकण्याची भूमिका आहे ही प्रत्येकाने शिकायलाच पाहिजे आणि उत्कृष्ट ते शिकायला पाहिजे. आता मानवतः धर्माची नीतिमूल्य म्हणजे कोणकोणती आहे? मातृदेव, पितृदेव, आचार्यदेव, अतिथिदेव हे चार देव आपले आधारस्तंभ आहेत. हे फार महत्त्वाचे आहे. त्याच्या खालोखाल स्वधर्म, स्वदेश आणि सदैव ह्या ज्या तीन भूमिका आहेत ह्या सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या मानव धर्मासाठी आहेत. आपल्या संपूर्ण आयुष्यात केवळ इतरांच्या सुखदुःखांचा विचार करून त्यांच्यासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या आप्पासाहेबांनी नानासाहेबांच्या कार्याचा बसा समर्थपणे जोपासलाय. त्यांचे सुपुत्र सचिनदादा यांची देखील त्यांना या समाज कार्यात मोलाची साथ लाभते. महाराष्ट्रभूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी ह्यांनी आपल्यामध्ये रुजवलं आणि आप्पासाहेबांनी रुजवलं म्हणून आज आपण हे करू शकतो. आज ज्या वेळेला हॉस्पिटल ही फुल झालेली असतात मग स्टेडियमचा उपयोग ह्या पद्धतीने कसा करता येऊ शकेल आपल्याला, हा एक प्रयोग आहे ते आपल्याला. आणि हा जगासमोर आपण एक आदर्श मानलेला आहे. आज आपण खेळ असं नाही, या खेळातून स्टेडियमचा उपयोग होतो पण समाजासाठी ह्या दुसरा आणखी वेगवेगळ्या प्रकारे कसा उपयोग करता येऊ शकेल हे समाजासाठी एक आपण एक उदाहरण दिलेलं आहे. आज जगासमोर उदाहरण दिलं आहे की स्टेडियम कसा उपयोग करावा की कशा पद्धतीने करता येऊ शकतो. अज्ञान मूलहरणम हा वसा घेतलेलं धर्माधिकारी कुटुंबाचं हे आध्यात्मिक प्रासादिक आणि सामाजिक कार्य निस्वार्थ हेतून निर्विवादपणे सुरू आहे. अर्थात धर्माधिकारी कुटुंब म्हणजे केवळ त्या कुटुंबातले सदस्य, आप्तेष्ट किंवा नातेवाईक नव्हेत. या कुटुंबाच्या शिकवणीशी जोडला गेलेला प्रत्येक जण या कुटुंबाचाच एक घटक आहे, या कुटुंबाचाच एक सदस्य आहे. आपल्या सर्वांना त्यांच्या शिकवणीत सामावून घेणारे आप्पासाहेब म्हणूनच खऱ्या अर्थानं लोकांचा, समाजाचा उद्धार करणारे समाजोद्धारक आहेत. पद्मश्री सन्मानित ज्येष्ठ निरूपणकार तीर्थरूप आदरणीय डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. धर्मस्थापनेचे नर जे ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे.